नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्ट या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत प्रत्येक तारखेला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील वेगवेगळ्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळा हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा छोटीशी विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अठ्ठावीस सत्तावीस तारखेपासूनच वातावरणात बदल बघायला मिळेल सत्तावीस तारखेला देखील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे थोडंसं प्रमाण कमी आहे परंतु अठ्ठावीस तारखेला विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्रीपासून पहाटेपासूनच बघायला मिळणार आहे अठ्ठावीस तारखेला आपण स्किनो बघू शकता नागपूर तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर आहे वर्धा जिल्ह्यामध्ये काही जरी कमी असला तरी पण काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या परिसरामध्ये मित्रांनो विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला अठ्ठावीस तारखेला बघायला मिळणार आहे तसेच राज्यात इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती बघायला मिळेल वातावरणात बदल थोडा थोडा बघायला मिळेल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये आहे सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही एकोणतीस तारखेला बघितलं तर एकोणतीस तारखेला मित्रांनो हेच वातावरण आपल्याला पश्चिम दिशेला सरकताना बघायला मिळत आहे अमरावती विभागामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही काही भागामध्ये जोरदार वारे सुद्धा बघायला मिळू शकतात तर पावसामध्ये हा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे अति जोरदार किंवा वादळी वाऱ्याची शक्यता नाही आहे परंतु वाऱ्याचा प्रभाव वाढेल आणि काही काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये मित्रांनो एकोणतीस ऑगस्टला आपण स्किनो बघू शकता नागपूर विभाग तसेच अमरावती विभागामध्ये पाऊस जोर राहील मराठवाड्यातील नांदेडच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे परंतु विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो एकोणतीस तारखेला दुपारनंतर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होताना दिसता दिसत आहे यामध्ये मित्रांनो थोडाफार बदल सुद्धा होऊ शकतो शेवटी अंदाज आहे वाऱ्याचा वेग आणि दिशा जरी बदलली तरी ठिकाण आणि वेळ दोन्ही बदलते यामध्ये जर काही बदल झाला तर जे त्या तारखे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण देतच असतो एकोणतीस तारखेला दुपारनंतर मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये बीडच्या काही भागामध्ये आपल्याला हलका मध्यम नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती विभागाने सुद्धा काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर असणार आहे तीस ऑगस्टचा अंदाज बघितला तर तीस ऑगस्टला बऱ्याच भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे त्यामध्ये राज्याच्या काही भागामध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये सोलापूर तसेच इकडं तुळजापूर वगैरे एकदम कडेचा मराठवाड्यातील भाग तसेच चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला तीस तारखेला असणार आहे ये हा पाऊस पहाटेपासूनच या परिसरामध्ये बघायला मिळेल सर्वसाधारणपणे दोन तीन तासापर्यंत हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आठ नऊ वाजेपर्यंत इतरत्र हे वातावरण आपल्याला विखरून जाताना बघायला मिळेल तर इतर भागांमध्ये सुद्धा रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये मध्यम सरी आपल्याला बघायला मिळेल दुपारी आणि दुपारनंतर नाशिक आणि नाशिकच्या परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत मित्रांनो काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यानंतर दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्री आपण स्किनो बघू शकता हा जो परिसर आहे सोलापूर अकलूज वगैरे या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये सुद्धा पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सुद्धा मित्रांनो विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मराठवाड्यात काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे हलका मध्यम स्वरूपाचा जरी पाऊस असला तरी पण पावसाचा जोर मित्रांनो तीस तारखेला सुद्धा राहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सुद्धा असणार आहे युवती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद